नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी पूनम फडतरे। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। विजयनगर मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आणि त्या रुग्णाचा मृत्यूही झाला। यानंतर ती व्यक्ती ज्या बँकेत कामास होती त्या ठिकाणी खबरदारी म्हणून ती बँक सील करण्यात आली आहे। महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे। बँक सील करण्यापूर्वी मनपाच्या पथकाने या बँकेतील 8 एप्रिल ते 18 एप्रिल अखेरचे सर्व CCTV फुटेज ताब्यात घेतले आहे। CCTV फुटेजनुसार त्या मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेले आणि बँकेत दैनंदिन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची तपासणी केली जाणार आहे। गेले 6 आठवडे झाले आपण लॉकडाऊनच्या धर्तीवर बंद करण्यात आलेलं आहे। फक्त भाजीपाला व अत्यावश्यक सेवा सोडून काही ठिकाणी बँका पण चालू आहेत। एका खाजगी बँकेमध्ये काल एक रुग्ण आढळला, त्याची बँकेची चौकशी केली। त्या ठिकाणच्या बँकेतल्या लोकांना काल आम्ही ताब्यात घेऊन होम क्वारंटाईन केलेलं आहे। त्याचप्रमाणे आज CCTV आणि त्यांची बँकेचं रजिस्टर ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आज बँक सील करून आम्ही 14 दिवस कुठल्या प्रकार अनुसूचना करण्यासाठी बँक सील केलेली आहे। यापुढे असे कुठली घटना घडून याच्या प्रतिबंध कारवाई करण्यात आलेली आहे। सदरची बँक ही कोरोनाच्या धर्तीवर प्रतिबंधक म्हणून मान्य आयुक्तांच्या आदेशानुसार सील करण्यात आलेली आहे।